बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात काल 18 मे रोजी अचानक आलेल्या वादळी वारा व पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पात्रुडा गाव ते फाटा या 3 किलोमीटर रस्त्यावर 6 ते 7 मोठी झाडे पडून रस्ता बंद झाला होता. दरम्यान बजरंग दल तालुका संयोजक अविनाश बोपले यांना ही बाब माहिती पडताच तत्काळ ते आपल्या कार्यकर्त्यांसह JCB घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर JCB च्या सहाय्याने त्यांनी रस्त्यात पडलेले ही सर्व झाडे बाजूला करून ठप्प असलेली वाहतूक सुरळीत केली आहे. हे काम सुरळीत पार पाडण्यासाठी पातुर्डा गावाचे सरपंच रणजित गॅगतिरे, मंगेश वाघमारे, शुभम धर्माळ, सोपान आमझरे, सागर गिरे, अंकुश कुरवाडे, बादल बोपले, मंगेश धर्माळ, गौरव धर्माळ यांच्यासह असंख्य ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. काल संग्रामपूर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी, ज्वारी, कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. पीडित शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर.